हॅलो स्टुडंट्स, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.1 स्टार्ट केलाय. त्यातला पहिलाच क्वेश्चन आहे फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. यामध्ये आपण सगळे अँगल्स घेतली होती. काय होते? पॉझिटिव्ह अँगल्स होते. आता आपण घेतोय निगेटिव्ह अँगल्स. पहिला अँगल घेतोय -45 डिग्री. बघा, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये अँगलचं मेजर ऑफ किती होतं? पॉझिटिव्ह होतं. आता कसं आहे? निगेटिव्ह. मेथड सेम, फक्त आता काउंट करताना काय करायचंय तर आपण पॉझिटिव्ह कसं काउंट करतो? अँटी क्लॉकवाईज करतो. तर 45 -45 करताना क्लॉकवाईज काउंट करायचं आहे. तर लेट द मेजर ऑफ द अँगल एक्स ओ ए इन स्टँडर्ड पोझिशन बी -45 डिग्री. आता -45 डिग्री कडे ओ एक्स हा इनिशियल रे झाला. आता आपल्याला टर्मिनल रे करायचंय. तर आता इकडून वरती न जाता खाली यायचंय, कारण मायनस आहे. -45 डिग्री तर किती येणार आहेत बघा? 90 डिग्री येतील. म्हणजे -45 डिग्री इथं असणार आहे. हा आपला झाला इनिशियल टर्मिनल रे. ओ ए काय झाला? टर्मिनल रे. आणि हा अँगल किती झाला? 45 डिग्री झाला. आता सेम मेथड परपेंडिक्युलर ड्रॉ करा. पी हा पॉइंट मिळाला एक्स वाय. हा पी हा पॉइंट कुठून आहे? तर जो इनिशियल रे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे जिथं इंटरसेक्ट करतो तो पॉइंट म्हणजे आपला पी ऑफ एक्स वाय असतो. आणि आपण शोधतो काय? एक्स आणि वायची कोऑर्डिनेट शोधतो की आपल्याला त्यामुळे काय मिळतं? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळून जातात. तर बघा, परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय आपण. नेहमी परपेंडिक्युलर एक्स एक्सिस लाच ड्रॉ करायचा आहे. फिक्स डोक्यात ठेवा. तिथून असं वाय एक्सिस वरती नाही जायचं आपल्याला. परपेंडिक्युलर ड्रॉ करा एक्स एक्सिस ला. तिथे एम लेटर देते मी. हा झाला 90 डिग्री. हा तर आपण 45 घेतलेला आहे. 45 90. हा किती होणार आहे? ट्रायंगल आहे. एक आहे 45 चा, सेकंड आहे 90 डिग्रीचा. तर काय मिळणार आहे आपल्याला? 45 डिग्री मिळणार आहे. आणि आता इथं चेंजेस काय होणार आहे बघा. टर्मिनल रे ओ ए इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल इन पी ऑफ एक्स आहे विच लाईज इन. आता क्वाड्रंट मात्र चेंजेस करायचे नाहीत बरं का. क्वाड्रंट आहे तसं. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. क्वाड्रंट कधीही चेंज करायचे नाहीत. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हा? तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. अँगल आपण काउंटिंग चेंज केलं म्हणून क्वाड्रंट हा फर्स्ट होणार नाही. फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट असं उलट काउंट करायचं नाही. क्वाड्रंट फिक्स आहे हे लक्षात ठेवा. कारण क्वाड्रंट महत्वाचे आहे. आपल्याला क्वाड्रंट मुळे जे व्हॅल्यूज मिळतात त्याचे साईन आपण फिक्स करत असते. तर हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला अँगल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेलाय. कारण हा -45 डिग्री आपण अँगल घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला व्हॅल्यू कशाची शोधायची आहे? लेंथ कशाची शोधायची आहे? एक्स म्हणजे ओ एम आणखी बघा ओ एम आणखी एम पी. ओ एम आणखी एम पी. ओ एम म्हणजेच काय? तर एक्स आहे. ओ एम म्हणजे एक्स अंतर आणि एम पी म्हणजे वाय अंतर शोधायचं आहे. तर आपण प्रमेय घेतो बघा. प्रमेय कोणतं घेणार आहे? थेरम कोणता घेणार आहे? 45 45 90 चा. म्हणजे 45 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्रीचा थेरम. काय सांगतो हा थेरम? तर 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. आता इथं कर्ण आपला कोणता आहे? हायपोटेनस कोणता आहे? तर ओ पी हा काय आहे? आपला हायपोटेनस आहे, कर्ण आहे. आणि कर्ण किती आहे? हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल किती डिग्री रेडियस घेतली? आपण युनिट सर्कल युनिट घेतली म्हणून 1 असणार आहे. त्यामुळं 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजेच काय? 1/2च असते. पट तितकं गुणाकार एक न गुणलं तर काय फरक पडणार नाही. म्हणून आपल्याला ओ एम किती मिळणार आहे बघा. ओ एम बघा 1/2 असते. काय असते? 1/√2. आणि पी एम पण काय असणार आहे? 1/√2 असणार आहे. इथं कर्ण 1 असल्यामुळे ते मल्टिप्लाय केला नाही केला फरक पडत नाही. म्हणजे ओ एम वाय किती मिळेल आपल्याला? 1/√2. आणि एक्स पण 1/√2. आता एक्स आणि वायची व्हॅल्यू फिक्स करायचे आहेत आपल्याला. एक्स ची वायची व्हॅल्यू किती आहे? एक्स व्हॅल्यू 1/√2 आहे.
y ची व्हॅल्यू पण 1/√2 आहे. पण पी कुठे आहे बघा, बट पी लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. बघा, लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय एक्सिस कशी असतो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स तर पॉझिटिव्ह असतो, एक्स एक्सिस, आणि वाय एक्सिस कसा असतो? निगेटिव्ह असतो. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? ग्रेटर दॅन 0. आणि वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे? लेस दॅन 0. ही महत्वाची स्टेप बघा, इथं तुम्हाला एक्स आणि वाय फिक्स होतात. त्यामुळे एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह 1/√2, आणि वाय ची व्हॅल्यू निगेटिव्ह 1/√2. तुम्हाला ह्या व्हॅल्यूज मिळतील. ह्या व्हॅल्यूज फिक्स घ्यायच्या आहेत, जे आपण क्वाड्रंटचा विचार करून जे व्हॅल्यू शोधतोय त्या व्हॅल्यूज घ्यायचे. म्हणजे पी आय चे कोऑर्डिनेट्स कसे मिळणार आहेत आपल्याला? पहिल्यांदा एक्स ची लिहायची, म्हणजे 1/√2. वाय चे लिहिताना -1/√2. आता आपल्याला साईन -45°, -45°. आता वाय कसा घेतोय बघा आपण. वाय साईन म्हणजे वाय, वाय कसा घेणार आहे? -1/√2. कॉस म्हणजे एक्स, म्हणजे 1/√2. टॅन कसा? वाय अपॉन एक्स, वाय अपॉन एक्स. रूट टू ला रूट टू कॅन्सल, आणि मायनस टेन म्हणून -1. कोसेक 1/y, वाय ची व्हॅल्यू 1/√2, -1/√2, म्हणजेच काय येणार? -√2. सेक ची 1/x, म्हणजेच 1/√2, म्हणजेच काय येणार आहे? √2. आणि x/y, एक्स ची व्हॅल्यू 1/√2 -1/√2. रूट टू ला रूट टू कॅन्सल, आणि व्हॅल्यू मिळाली -1. किती सिम्पल आहे बघा एक्झाम्पल. अगोदरची जी आपण पॉझिटिव्ह साठी जी एक्झाम सॉल्व्ह केली ती एक्झाम्पल, तीच मेथड आहे. फक्त काउंट करताना तुम्हाला क्लॉकवाईज जायचं आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेतोय, म्हणजे तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट होऊन जाईल. सेकेंड घेतोय आपण -225°, -225°. आता आपलं युनिट सर्कल कम्प्लीट करूया आपण. मायनस आहे आपला, इनिशियल रे झाला ओ एक्स. आता आपल्याला जायचं आहे 225°, मायनस. इथून स्टार्ट केला, 90° कम्प्लीट झाले. बघा, इथून स्टार्ट करतोय आपण, 90° झाले, 180 झाले. आता इथं जायचं आपल्याला, किती होतात बघा, 225. इथं येणार आहे कुठं तर 225° आपला असा असणार आहे. हा 225°चा अँगल तयार झाला आपला. बघा, हा अँगल तयार झाला. आता हे किती, हा अँगल किती होईल बघा. जर त्यासाठी आपण काय करूया, 225 मधून 180 मायनस करूया, 45 डिग्री मिळतोय. म्हणजे हा आपल्याला अँगल मिळतोय 45°. सेम मेथड ने आता काय करायचंय, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचंय. हा आपला टर्मिनल रे झाला ए ओ ए. इथं पी हा पॉइंट मिळाला एक्स वाय, आणि तो पी पासून एक्स एक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. लेटर दिलं याला एम दिलं. बघा, हा 90° झाला, हा 45 झाला, हा 45 झाला. आपला अँगल कसा झाला बघा, ट्रायंगल कसा झाला, हा 90, हा 45, हा 45° झाला. म्हणजे तुम्हाला प्रमेय कोणतो, थेरम कोणता वापरायचा आहे, तर 45°चा थेरम यूज करायचा आहे, जे आपण अगोदरच्याच एक्झाम्पल मध्ये केलेला. यामध्ये काय असतं तर 45° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/√2 इतकी असते. तर मग काय येणार आहे बघा, एक्स किती येणार आहे, किंवा आपण पीओ सॉरी पी एम
म्हणजे आपला वाय असणार आहे आणि ओएम किती असणार आहे, दोन्ही किती असतील, वन बाय रूट टू असतील, दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहे, वन बाय रूट टू. पीएम म्हणजे वाय, वन बाय रूट टू, वन बाय रूट टू. आता एक्स एक्सिस, एक्स म्हणजेच काय, वन बाय रूट टू, वाय म्हणजे वन बाय रूट टू. पण आता इथं महत्वाचं आहे बघा, बट पी लाईज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, बघा पी लाईज इन क्वाड्रंट महत्वाचा आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, पी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. इथं पण कम्प्लीट करूया आपण, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, बट पी लाईज इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणून एक्स कसा असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, एक्स एक्सिस कसा आहे, निगेटिव्ह असते व्हॅल्यू, म्हणजे एक्स इज लेस दॅन झिरो. आणि वाय कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, एक्स इज ग्रेटर दॅन झिरो. देअरफोर एक्स निगेटिव्ह घ्यायचा, एक्स व्हॅल्यू मायनस वन बाय रूट टू आणि वाय ची व्हॅल्यू प्लस वन बाय रूट टू. ही स्टेप महत्वाची, इथे तुमचे क्लिअर होत जातात एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. इथे मिळालं तुम्हाला पीचे कोऑर्डिनेट मिळाले बघा, एक्स चे मायनस वन बाय रूट टू, वाय चे प्लस वन बाय रूट टू. आता साईन आपल्याला काय शोधायचं आहे, मायनस 225, मायनस 225 डिग्री, मायनस 225 डिग्री. कम्प्लीट करून घेऊया आपण हे. आता व्हॅल्यूज फक्त पुट करायचे आहेत, सिम्पल आहे. वाय ची व्हॅल्यू वन बाय रूट टू म्हणजे साईन 220 मायनस 225 डिग्रीज काय येणार आहे, वन बाय रूट टू. कॉस किती येणार आहे बघा, एक्स मायनस वन बाय रूट टू. टॅन म्हणजे वाय अपॉन एक्स, वाय अपॉन एक्स, रूट टू कॅन्सल आणि मायनस साईन म्हणून मायनस वन. कोसेक वन अपॉन वाय, वाय ची व्हॅल्यू आहे वन अपॉन रूट टू, म्हणजेच काय येणार, वन अपॉन रूट टू विच इज इक्वल टू रूट टू. सेक काय, वन अपॉन एक्स, वन अपॉन मायनस रूट टू विच इज इक्वल टू मायनस रूट टू. आणि एक्स अपॉन वाय, क्वाडची व्हॅल्यू एक्स अपॉन वाय, मायनस वन अपॉन रूट टू अपॉन मायनस वन अपॉन रूट टू विच इज इक्वल टू मायनस वन. किती सिम्पल एक्झाम्पल आहे बघा, आपण कोणताही अँगल दिला तर त्याची आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन शोधू शकतोय, व्हॅल्यू शोधू शकतोय. मेथड लक्षात आली असेल तुमच्या. ओके, थँक्यू.